आपलं बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर शहर ही चौथी मुंबईवरून नावारूपाला येत आहे. यासोबतच शहरालगतचा ग्रामीण भाग देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. मात्र चोण, आधरवाडी, कारंद व इतर 10 ते 15 गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. येथे कोणत्याही कंपनीचा मोबाईल टॉवर नसल्यामुळे गावातील लोकांना संपर्क साधण्यासाठी गावाबाहेर यावे लागते. यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेऊन बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव कालिदास देशमुख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्यासमोर मांडली व या संदर्भात निवेदनही दिले आहे. खासगी नाही किंवा BSNL कंपनीचे टॉवर या संपूर्ण भागांमध्ये बसवावी अशी विनंती यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना केली आहे. कोरोना काळात शालेय शिक्षण ऑनलाईन झाले आहे. मात्र या गावांमध्ये नेटवर्क नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर संपर्क कसा करावा असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला. या समस्येचं लवकरात लवकर निराकरण व्हावे अशी मागणी कालिदास देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. तर कधी गावात नेटवर्क येईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. गेले कित्येक महिने वर्ष या बदलापूरच्या ग्रामीण भागामध्ये रेंज अजिबात कुठेच मोबाईलला रेंज नाही आहे. चोण असेल, कारंज असेल, बदलापूर बारवेड यांचा काही भाग असेल, त्यानंतर इकडे कानोर कानोरेस काही साईडला म्हणजे ग्रामीण भागामध्ये रेंजच नाही आहे. मी या संदर्भात आपल्या लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई यांना मी निवेदन दिलं की याबाबत आपण लक्ष घालून त्वरित यावर कारवाई करावी आणि BSNLचं प्रायव्हेटचं सोडून द्या. पण BSNLचं गव्हर्नमेंटचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, तर त्यांना त्यांना सांगून लवकरात लवकर हे टॉवर जे BSNL टॉवर आहेत या संपूर्ण भागामध्ये बसवावे. अजय जोशीसह वेदिका सोनी, आपले बदलापूर.